हेलो एक बोलू का? तुमची ही हेलो बोलण्याची स्टाईल आहे ना, खरच कमालीची आहे. थँक यू. तुम्ही काही सांगत होतात ना सर? पुढच्या महिन्याच्या 22 तारखेपासून आपण अजमेरला शूटिंग सुरू करत आहोत. काय, तुम्ही पण कॅनडा हून आहात? अरे तसं काही नाही, मी तर काही दिवसांसाठीच तिथे गेले होते, आताच परत आलीये. ओ मग तर फार मजा येणार आहे. कधी कधी कसा योगायोग असतो ना. माझे पण एक क्लोज फ्रेंड आहे जी कॅनडाला राहते. देवावर विश्वास ठेव सुनबाई, तो सगळं काही सांभाळेल, कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निघेल. अगं आदर्श कुठे राहिला, अजून कसं काय नाही परत आला? तो ऑफिसला गेलाय, ते दोघे झोपले असतील आदर्श. आणि तसंही हे पैसे पप्पांना नाही द्यायचे. माहीत नाही ते कसे रिॲक्ट करतील, कदाचित रागात येऊन ते हे पैसे घेणार सुद्धा नाहीत. भारती आहे कुठे आणि काय काम करतेय? बस एकदाच भेटायला आली आणि परत बेपत्ता झाली. कमीत कमी एक फोन तरी करायला हवा होता. कुठे ती, काय चाललंय काही समजत नाहीये. ती तिथेच असणार ना जिथे ती राहते. तिने सांगितलं तर होतं ना की तिथे एक आजी आहेत, त्यांना हार्ट अटॅक आलाय. परंतु मम्मी त्या तर हॉस्पिटल मधून घरी येणार होत्या. भारतीने कमीत कमी एक फोन तरी करायला हवा होता. हा मी असं करते, मी तिला फोन करते. ठीक आहे, राहू दे बेटा. हे बघ रात्र बरीच झालेली आहे, सकाळी बोलून घे. तस भारतीच्या पप्पांसोबत माझं बोलणं झालंय आणि ते या गोष्टीने पण चिंतेत आहेत की लवकरात लवकर मुलगा मिळाला तर भारतीचं लग्न लावून द्यावं. त्यांनी आपल्या मुलीला किती मदत केली आहे. आता आपलं पण कर्तव्य आहे की आपण त्यांना मदत करावी. बघा तर खरं, जर भारतीसाठी एखादा चांगला मुलगा मिळत असेल तर बोलणं करूया. तसा एक मुलगा आहे माझ्या नजरेत. संधी मिळाली तर विषय काढून पाहतो, जर तयार झाले तर चांगलीच गोष्ट आहे. पप्पा ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने भारती इंडियात राहील, परत कॅनडाला तर नाही जाणार. अगं हो, पण ते स्थळ भारतीला तर पसंत पडायला पाहिजे ना. मुलाकडचे या नात्यासाठी तयार होत असतील तर भारतीला पण हे स्थळ नक्कीच पसंत पडेल. नाही पप्पा, एक मिनिट, या बाबतीत सगळ्यात प्रथम मी बोलेन भारतीशी. भारती चुकीची नाहीये, पण ही गोष्ट आदर्शच्या पप्पांना का नाही कळते? कदाचित ते त्रासून गेले त्या गुप्तांच्या प्रेशरमुळे. हे परमेश्वरा, तूच काहीतरी मार्ग दाखव, लवकरच कोणता तरी मार्ग दाखव, म्हणजे आम्ही गुप्ताच्या कर्जातून लवकर मोकळे होऊ आणि आमच्या फॅक्टरीला टाळा सुद्धा नाही लागणार. भारती बाळा,
आदर्शच्या पप्पांना त्यांनी केलेली चूक लवकरच लक्षात येईल आणि नक्कीच येईल बघ. मी त्यांना चुकीचं नाही मानते मम्मी. ते तर स्वतःच अडचणीत आहेत आणि त्यांना अडचणीत टाकलंय त्या गुप्तांनी. तू बरोबर बोलतीयस आणि अगदी लवकर या सगळ्या अडचणी संपून जातील. मी आता परमेश्वराला हीच प्रार्थना करत होते. पप्पांच्या डोक्यावर 5 लाखांचं कर्ज आहे ना, हे घ्या. याच्यात 5 लाख रुपये आहेत. अग पण एवढे एवढे पैसे तुझ्याकडून आले कुठून भारती? ही आदर्शची पहिली कमाई आहे मम्मी, ज्याच्यावर फक्त तुम्हा दोघांचा हक्क आहे. हे पैसे आदर्शला फिल्मची सायनिंग अमाऊंट म्हणून मिळालेत. आणि तू हे सगळे पैसे माझ्या हातात देतेस? हो मम्मी, आदर्शच्या कमाईवर पहिला हक्क तुम्हा दोघांचा आहे. मला तर हे म्हणायचं होतं की तुम्ही हे पप्पांना सांगू नका की हे पैसे आदर्शने दिलेत. तुम्ही तर पप्पांना ओळखता ना, असं होऊ शकतं की ते रागात हे पैसे घ्यायला नकार देतील. तुम्हाला कळतंय ना मम्मी? मी समजू शकते सुनबाई, कसला नाईलाज आहे बघ ना. मुलाला आपली कमाई वडिलांच्या हातात ठेवायची आहे पण तो ती ठेवू शकत नाही. कदाचित परमेश्वराला हेच मान्य असेल. आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत नात्यांचा मान कायम राहावा म्हणून, नात्यांमधली ओढ घट्ट राहावी म्हणून. कोणीही हे विसरता का म्हणे की दुसऱ्यांसाठी आपलं काय कर्तव्य आहे. मम्मी, तुम्ही पप्पांना सांगा वाट पाहायची काहीच गरज नाहीये. त्यांनी आजच गुप्तांकडे जावं आणि हे पैसे त्यांना देऊन टाकावेत. तू बरोबर बोलतेस सुनबाई. मी आजींना भेटून आले. आईला आनंद साजरा करायचा आहे आणि तिकडे माझी इज्जत चव्हाट्यावर येणार आहे. गुप्ता माझी अब्रू वेशीवर टांगण्याच्या तयारीतच आहे, पण मला तर असं वाटतंय की माझी अब्रू माझी इज्जत याच्याशी कोणाला काहीच घेणं देणं नाहीये. कोणालाच माझी पर्वा नाहीये. इकडे तू लग्न लावाई आणि तिकडे तू गुप्ता मला बर्बाद करून टाकेल. हे लोक 2 दिवस थांबायचं म्हणतायत, पण तो गुप्ता 2 तास पण थांबायला तयार नाहीये. आई तू लग्न लावून टाक, मोठा आनंद साजरा कर. माझी इज्जत चालली आहे ना, तर जाऊ दे. तुम्ही इकडे आहात का? माझं घर आहे, मी कुठे पण राहीन. आहो मी तुम्हाला सगळ्या घर भर शोधून आले इकडे. हे बघ, मी अगोदरच वैतागलोय, मला अजून त्रास देऊ नकोस. पण तुम्ही का त्रासले आहात? सगळं काही ठीक होईल. काय ठीक होईल? त्या भारतीमुळे या घरावर किती संकट आली आहे ते माझं मलाच माहितीये. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी सुनेला का दोष देताय? तिलाच देईन मी दोष, कारण ती दोषी आहे. तिच्यामुळेच आज माझी ही परिस्थिती आहे. काही परिस्थिती नाही झाली तुमची आणि तुमच्या इज्जतीवर काहीच परिणाम होणार नाहीये. गुप्तांना पैसे हवेत ना, हे घ्या. अहो घ्या. जाऊन हे 5 लाख रुपये गुप्तांना देऊन या. एवढे सर्व पैसे तुझ्याकडे कसे आले? परमेश्वराने दिले
तुमची इज्जत वाचवण्यासाठी आता जास्त विचार नका करू. आत्ता जाऊन गुप्तांच्या तोंडावर हे पैसे फेकून द्या. आत्ताच जातो. खरं सांगू गीता, असं वाटतंय की परमेश्वराने माझं ऐकलं. ज्याने कुणी हे पैसे दिलेत त्याने आज माझ्यावर फार मोठे उपकार केले. जर शक्य असेल तर जाऊन आईला समजाव. प्रत्येक माणूस आपल्या मुलांची लग्न चांगल्या घराण्यात का करतो ते. कारण जर अशी कधी वेळ आली तर त्यांच्याकडून काहीतरी मदत मागता येऊ शकते. आणि भारतीच्या घरच्यांकडून आपण मदत पण नाही मागू शकत. कुठली ती आणि कोण आपण, शेवटी काय फायदा या नात्याचा. खरंच जर तुम्हाला हे समजलं असतं की आपली सुनबाई भारती हिरा आहे, हिरा, मला माहित होतच तुम्ही काही ना काहीतरी विचारणारच. तुम्ही बरेच प्रश्न विचारताव. हो, कारण मीही घाबरतो की कदाचित माझं आयुष्य हे कोड तर नाही ना होणार. आय एम सॉरी, ही गोष्ट तुमचं मन दुखवण्यासाठी नाही बोलले मी. पण मी तर अजून तुमच्याविषयी काहीच नाही विचारलंय की घरात कोण कोण आहे, तुमचं लग्न झालंय का, तुम्हाला मुलं किती आहेत. तुम्ही मला नाही विचारलं तरी पण मी तुम्हाला सांगतो की माझं लग्न नाही झालं. कारण जोपर्यंत माझं करिअर सेट नाही होणार ना तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत. मी चांदोबाला नेहमी विचारायचो की चांदो मामा, तुम्ही तर वरून सर्व जग पाहत असाल ना. जर कुठेही माझ्या स्वप्नातील राणी पाहाल ना तर तिला सांगा की तिच्या स्वप्नातला राजकुमार आदर्श हिंदुस्थानमधील मुंबई शहरात जुहू येथे तिची डोळे लावून वाट पाहत बसलाय. चांदो मामा, तुम्ही तर माझं ऐकलत आणि सीमाला पाठवलं. सीमा तीच मुलगी आहे जिचा चेहरा मी क्षणोक्षणी पाहत होतो. सीमा आता या वेळेला ऑफिसमध्ये असेल. मी तिला फोन करू का? जर मी तिला फोन केला आणि तिला वाईट वाटलं तर? नाही नाही, तिला वाईट नाही वाटणार कारण तिने पण नंबर दिलाय. फोन करून पाहतो. आदर्श, काय झालं भारती? आदर्श, आजी परत तीच गोष्ट घेऊन बसल्या आहेत. कोणती गोष्ट? तीच, आपल्या दोघांचं लग्न पारंपरिक पद्धतीने करायचंय म्हणतायत. आता त्यांना कसं समजवायचं आणि हे कसं थांबवायचं माहितीये? काल पण त्या तुला हेच सांगायला आल्या होत्या ज्यावेळी तू फिल्मच्या सायनिंग साठी चालला होतास. तू चालला होतास म्हणून त्या काही बोलल्या नाही. आता आपल्याला कोणता ना कोणता मार्ग शोधावाच लागेल. तू कोणाला फोन करत होतास? हो, मी ते ऑफिसमध्ये फोन करत होतो. नंतर करेन. एक मिनिट. हॅलो भारती, कुठेस तू? मी विचार केला होता की आपण एकत्र राहू पण तुझा तर काहीच पत्ता नाहीये. कुठे बिझी आहेस इतकी? काय सांगू तुला, जेव्हा भेटू ना तेव्हा सविस्तर सांगेन सगळं. अच्छा, तुला जर भेटायला खरंच वेळ नसेल ना तर मी तुला भेटायला येते. सांग तुझा पत्ता काय ते. नाही नाही, तू नको येऊस. मी घरी असेन तेव्हाच तुला भेटेन ना. हे बघ, मी तुला फोन करून स्वतःच भेटायला येईन. ठीक आहे ना? तुला काळजी करायची काहीही गरज नाहीये. अच्छा, हे सांग की अंकल आंटी कसे आहेत? अंकल आंटी एकदम मजेत आहेत आणि तुझी खूप आठवण काढताय. बस तूच एक अशी आहेस जिला कोणाचीच आठवण येत नाही. असं का बोलतेस ग? मला सगळ्यांची खूप आठवण येते. पण काही अडचणी असू शकतात ना. एनिवे, मला ना तुला एक मोठी आनंदाची बातमी द्यायची. कोणती आनंदाची बातमी? मला जॉब मिळालाय. काय? खरंच? हो, पण मला एका गोष्टीचं फार दुःख आहे. जी गोष्ट मला तुझ्या समोर बसून शेअर करायची होती ती गोष्ट मला तुला फोनवर सांगावी लागते.
नॉट गुड. अच्छा सांग कधी भेटणार आहेस? अगं हो बाबा, मी तुला लवकरच भेटेन. ओके बाय बाय. कुणाचा फोन होता? माझ्या मैत्रिणीचा, जी आत्ताच इथे आलीय. हे घ्या. मम्मी मी निघते. हा अगं तू कुठे चाललीयस? मम्मी आता ऑफिस जॉईन केलंय तर ऑफिसला जावं लागेल ना. शूटिंग सुरू होणार आहे, त्याची तयारी पण करायची आहे मला. हो हो माहिती आहे, पण नाश्ता तर करून जा. मम्मी नाश्ता ना मी ऑफिस मध्येच करेन. बस ठीक आहे, बाय बाय. बाय पप्पा. बरं बेटा, मी भारतीच्या लग्नासाठी बोललोय. काय खरंच पप्पा? काय बोलले ते लोक? अगं काय बोलणार, माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? बस त्यांचं मत आहे की मुलगा एकदा भारतीला भेटला की पुढच्या गोष्टी ठरवायला सोप्या जातील. तुझं काय मत आहे सीमा? मुलगी दाखवण्याचा प्रोग्राम आपण आपल्या घरीही ठेवू शकतो. मी तर हा विचार केला होता की भारतीच्या आई वडिलांना पण इथे बोलवावं, म्हणजे मुलगा भारतीला पाहिल आणि लग्नाच्या सर्व गोष्टी इथे जुळवून टाकतील. आणि माझ्या मते तर मुलगा भारतीला नापसंत करणारच नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अच्छा मम्मी मी आता निघू, परवानगी आहे? परवानगी न घेता तू आतमध्ये कसा आलास जगमोहन? आता काळ बदललेला आहे, आत येणे अगोदर परवानगी घेत जा. गुप्ता आता मला इथे यायची गरज पण भासणार नाही आणि नाही परवानगी घ्यायची. विचित्रच बोलतोयस तू. ज्यांचे हात दबलेले आहेत ते मान ताट करून नाही, मान वाकवून बोलतात. जो दबलेला असतो त्यालाच दाबण्याचे प्रयत्न केले जातात गुप्ता. पण आता आणखी नाही, मी तुझा स्वार्थही चांगलाच पाहिला आणि रंगही पाहिला. इतक्या लवकर तर सरडा पण रंग बदलत नाही जितक्या लवकर तू बदललायस. तोंडाला आवर घाल जगमोहन. हे तेच तोंड आहे गुप्ता जे प्रत्येक वेळी आपल्या मैत्रीच्या गोष्टी करत होत, परंतु आज याच तोंडातून बाहेर पडताय की तुझ्यासारखा मित्र कुणा शत्रूलाही ना मिळो. तू तुझी लायकी विसरतोय जगमोहन. पण तू तुझी लायकी तर दाखवलीस ना, मी तुझ्या लायकीची किंमत घेऊन आलो. याच्यावर सही कर गुप्ता, तुला तुझे 5 लाख परत मिळाले. हॅलो सीमा हिय. हाय सीमा, आदर्श बोलतोय. अरे तुम्ही तर म्हणाला होतात की फोन करणार म्हणून, पण फोनही नाही केलात का? अच्छा चला, फोनच्या निमित्ताने का होईना, तुला माझी आठवण तर आली ना. शब्दांशी खेळणं तुम्हाला चांगल्याच प्रकारे जमत. हे काय तुम्ही लावलंय, आपल्याला एकत्र काम करायचंय, वी आर फ्रेंड्स. ही लाईन मी कोणाकडून तरी ऐकली आहे. कोणाची ही? हॅलो. माधुरीच्या तोंडातून पाहिलंस, शब्दांना तू पकडलंस आणि मला ऐकवतेस. खरंच बोलतीये, मी माधुरीच्या तोंडून हे ऐकलं होतं. खरंच मी पण हे माधुरीच्या तोंडूनच ऐकलं होतं.
एनीवे हे सांग की कशासाठी फोन केला होतास? बस असं तुझी आठवण आली. एनीवे आज संध्याकाळी काय करतेस? काय आपण भेटू शकतो? हो भेटू शकतो आपण. ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता भेटूया. ऍड्रेस मी SMS करतो. ठीक आहे, बाय. ओके बाय. जग्या कुठे? मला जरा त्याच्याशी बोलायचंय. जरा बोलवून आणतेस का त्याला? आजी, पप्पा आता घरी नाहीये. आता कुठे गेला हा जग्या? आजी, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाहीये. आता गुप्ता आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही. काय आजी? मम्मीनी पप्पांना 5 लाख रुपये दिले आहेत. अगं पण इतके पैसे सोनबाईकडे आले तरी कुठून? हे बघ, तुला जर आदर्शच्या पप्पांच्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर तू त्यांना माफ कर. हे असं काय बोलताय तुम्ही मम्मी? मी तर तुम्हा सगळ्यांच्या आपलेपणाबद्दल विचार करत होते. आता माझे डोळे भरलेत. मी कुठली एक अनोळखी मुलगी या घरात आले आणि तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं. भारती, तू आहेसच इतकी गोड की तुला माझ्या डोळ्यात साठवण्याची इच्छा होतीये. तुझ्यामध्ये इतके चांगले गुण आहेत की तुझ्याशिवाय या घराची आम्ही कल्पनाच नाही करू शकत. आणि फक्त आम्हीच नाही, तर तुझ्या येण्याने धन्य झालाय माझा आदर्श पण. आणि तू दुःखी होतीयेस? तुला तर खुश व्हायला पाहिजे की तुला इतकं प्रेम करणारा नवरा मिळालाय, इतकं चांगलं कुटुंब मिळालंय.